शेख रशीद शेख रफ शफी राजाले। शेख रशीद शेख शफी यांचा जन्म 1 जून 1956 रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झाला। त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते। शेख रशीद शेख शफी यांनी शेख अब्दुल कादिर शिक्षण संस्थेचे स्थापना करून गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली होती। त्यांनी आयशा हकीम मेडिकल ट्रस्टचे संस्थापक तसेच एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते। महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते। शेख रशीद शेख शफी सन 1985 ते 1999 या कालावधीत मालेगाव नगरपालिकेचे सदस्य होते। त्यांनी मालेगाव नगरपालिकेचे नगर अध्यक्ष म्हणून कार्य केले होते। ते सन 1999 व सन 2004 मध्ये मालेगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते। अशा या समाजसेवकाचे सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी दुःखद निधन झाले।